सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबराब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही, कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही. त्या बहिणींकरता हे 1500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही. आणि म्हणून यांनी सांगितलं, आमचं सरकार तर येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू. अरे वेड्यांनो, ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे, तुमचं सरकार येणारच नाहीये. जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचंच सरकार या ठिकाणी येणार आहे. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे. नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्स ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळ उपलब्ध. नव भारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर.